TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. पहिला चेंडू गेला तो गोलंदा अजित यावेळेस चेंडूला फक्त फ्लिक केला जातोय चेंडू तो शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने 38 कच्चा आत मध्ये चांगले क्षेत्ररक्षण केले जाते एक दमाने खत पळले जाते कोणतो विकेटचा मारा यावेळेस क्रॉस लाइन खेळण्याचा प्रयत्न चेंडू थोडासा खाली झाला होता उजव्या एसटीचा थोडासा बाहेरून चेंडू गेला होता एसटी रक्षक चुकतो पायीचा इशारा बनतो अजित मात्रे सरांचा एक अतिरिक्त तीन क्षेत्ररक्षक बाहेर आहे यावेळेस मोठा फटका मारला जातोय चेंडू तो डीप मिडवेट बाउंड्री बाहेर सरळ साधा अंतरी षटका डीप मिड विकेट बाउंड्री बाहेर साधा अंतरी पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळून गेलेले लॉग ऑफ च्या डोक्यावरून सरळ साधा अंतरी षटकार बॅक टू बॅक दोन चेंडू वर दोन षटकार विजय जाधव याच्या बॅट मधून राउंड बिगिन यावेळेस विकेट टू विकेट गोलंदाजी केली होती लॉगाच्या दिशेने खेळून गेलेल्या चांगल्या क्षेत्ररक्षण लॉगांच्या क्षेत्ररक्षा मार्फत एक धाव मिळते एक धावाने संघाची धाव संख्या पोहोचते एक आहे एक पॉइंट आहे ठरम्या अतिशय चांगला फटका गॅप मध्ये खेळू लागला डीप एक्स टाकाव दिशेने नो चान्स फॉर द फील्ड ऑफ फोर रन चित्रकुलंदी मार्क वर जयदीप यावेळेस हवे मध्ये चेंडू आहे मिड विकेटच्या दिशेने शतक चेंडू खाली येतोय बघूया झेल होते की नाही आणि हा झेल टिपला जातो अशा प्रकारे विजय जाधव हा फलंदाज बाद पहिला मोरा बाद होतोय हर्ष लोहन बाताना या संघाचा यावेळेस चेंडू येतोय पांडलेच्या दिशेने इम्प्रोव्हाइजिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने एक धाव मिळते एक धावाने कुमार साठी प्रथम राऊंड विकेट ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू वाईट चा इशारा तो पंच आशुतोष राणा यांच्याकडून एकत्रित गोलंदी मार्क वर यावेळेस नो चा इशारा केला जातो पंचाचा बघूया ऑन साइड ला एक चांगला ऑन ड्राईव्ह होता दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केला जातोय एकही होते नॉ स्ट्राइक एंडला त्याच्या अगोदर दोन धाव पूर्ण नो चा इशारा चक नो साधी चिक नो मजबूत केलेला बघितलं प्रथम राऊंड विकेटनी यावेळेस चांगला फटका चेंडू तो डीप बॅक होतो स्कोर लेग बाउंड्री बाहेर सरळ साधा अंतरी षटकार वर स्कोर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस सरळ बॅटने खेळून काढला जातोय लॉगांच्या दिशेने आणि लॉगांची एरिया क्लिअर करतो चेंडू सहा धावांसाठी षटकार चांगले क्रिकेट खेळण्याचे कारण आतापर्यंत दोन गोलंदाजांना इथे बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला बॅक टू बॅक तीन चेंडूवर तीन षटकार मार्कवर सूर्यचलीस धावा धावपलगाव पुन्हा एकदा हुक केला चेंडूला लॉंग लेग कंपाउंडच्या बाहेर सरळ सहा धावांसाठी बॅक टू बॅक चार चेंडूवर चार षटका 50 धावा मैदानात मारले होते यावेळेस ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता ऑन ड्राईव्ह केला तो चेंडू येतोय मिडविकेटच्या दिशेने डीप मिड कडून चतुर्थांश येतो चेंडू फील्ड करेल त्याच्या अगोदर मात्र एक धाव पूर्ण केली जाते आणि एक धावाने शॉर्ट टाइम गोलंदाज तुला थोडस चेंडूला फक्त खेळून काढला जातोय मोडलं होतं चेंडूला मिडविकेटच्या दिशेने शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने शतक चांगला शतक करतोय एक धाव पूर्ण आणि तैनात असेल एकाच दार समाधान मानावं लागतंय स्ट्राईक रुटेड होतंय पुन्हा एकदा स्ट्राईक वर कॅप्टन ऑफ द टीम दिसून येतोय थोडासा वेळ घेतला जातोय या सामन्यामुळे पुढचा चेंडू अपर पेज लिव्हर येते अतिशय स्टायलिश स्वीप केलंय षटकारा जाडी थँक्यू अंपायर व्हॉट अ ब्युटी पाकुमार धाव संख्येवर खेळतोय पाच षटकारांची प्रत्येक संधीचा पूर्ण वापर करता दिसतो ही स्वाभिमान नो बॉल आणि एक मोठा फटका आहे मात्र तो झेल घेता जातोय नो बॉल आहे एक खासदार समाधान 1+1 दोन धाव संजय पुढचा चेंडू काय चाडे अळा मात्र चार धावा व्हाट यू कॅन सी
या वुमन बॉल्स ट्रॉफी मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. त्याला पण एकदा हेलिकॉप्टर शॉट दाखवण्याचा प्रयत्न आहे तिथे. कारण शाहीदने बघितलंय की आतापर्यंत धावसंख्या आपल्यातून झालाय, काहीतरी वेगळं करून पूर्ण केले ते म्हणजे हर्ष लेवन भाताणे संघानं. पुन्हा एकदा फुलटॉस दिलं, यावेळा झेल होईल का? येस, नो डाऊट. कनिया शतक्षक आहे तिथे अजित. आतापर्यंत दोन झेल त्यांनी टिपलेले आहेत. पुन्हा न्यू बॅट्समन इन, फुलटॉस दिलं, हलका लाफ्ट केलाय पुन्हा. मात्र इथे झेल होऊ शकत नाही. खासदार समाधान संख्या झालेली आहे ती म्हणजे शैलेश. पुन्हा ऑर्थोडॉक्स प्लेअर आहे, चेंडू एज लागतील की खासदार समाधान मानावं लागेल. मीरा भाईंदर परिसरातील एक खातक खेळाडू आहे. मात्र वेगळा शाही बघायचा आहे का तुम्हाला? यावेळा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. मी काय म्हणतोय आणि त्याने काय केलंय. थँक्यू शाहिद. टायमिंग असायला पाहिजे आणि ती गोष्ट शाही तिथे दाखवतोय. त्यावेळा एज लागते या ते. मात्र एक धावा कंप्लीट होते. मैदान अंपायर सिग्नल, एक धाव कंप्लीट होत आहे. वाईड आहे, 1+1 दोन धावा इथे मोजल्या जातील आणि जी धाव संख्या आपण रीच केले बरोबरच आहे. एक षटकार, व्हॉट अ शॉट बाय शाहिद, ऍब्सोल्यूट ब्युटी. कबड्डीकडे येऊन तुम्ही नोंद करायला पाहिजे. यावेळा चांगला फटका आहे, मात्र तिथे झिलबाद होतील. अंडरग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र शाहिद इथे झिलची चरबाना बाद होतोय. क्रॉस होतोय, तो पुन्हा स्ट्राईक खेळला जाऊन उभा राहतोय. मुन्ना पावा, नो डाउट, इट्स अ बिगिन. तो अख्तर याला पहिला चेंडू अख्तर याचा. यावेळेस चेंडूला ड्राईव्ह करत चेंडू येतोय एक्स्ट्रा कवरच्या दिशेने. थर्टी सकलच्या आतमध्ये सहज गती शतर्षण केलं. तो विजय जातो यांच्या मार्फत एक धाव पूर्ण केली. पुन्हा गोलंदी मार्क वर यावेळी चांगला फटका आहे. लंबाच्या दिशेने शतक त्या ठिकाणी आहे. सुरेख चेंडी बदलतोय आणि फलंदाज कांती कांतीलाल हा बाळ. फलंदाज पुन्हा गोलंदी मार्क वर अख्तर. त्यावेळी चांगला फटका आहे. चेंडू वेगवेगळ्याच्या दिशेने जातोय. सीमारेषेच्या बाहेर पाहूया काय होतोय. स्पंचांचा इशारा, या स्पंचा सुद्धा त्या ठिकाणी विचारलं जात आहे. आणि हा चार धावांचा इशारा. पुन्हा गोलंदी मार्क वर लेफ्ट आर्म ऑन विकेट. स्टार्ट करण्याचा प्रयत्न अतिशय सुरत गेलेवरी अतिशय चांगला. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आहे. कव्हर ड्राईव्ह केला होतोय चेंडूला. दोन चक्रशत चेंडू मागे धावतात. चेंडूला अडवलं जातोय. त्याच्या अगोदर दोन धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. जरूर मात्र जास्त काही फायदा उचलत नाही दोन्ही फलंदाज. या दोन ऑफ तुमच्या बाहेर थोडासा कट केला जातो चेंडूला. यष्टीरक्षक यावेळी चुकतोय. शॉर्ट टर्स कॉर्नरच्या दिशेने चेंडू येतोय. बाईकचा इशारा पंचांचा. एकत्रित धाव मिळते फलंदाज. नऊचा इशारा पंचांचा. स्क्वेअर लेगच्या दिशेने झेल टीमला जातोय. मात्र बाद होऊ शकत नाही फलंदाज. यस, यावेळेस बघितलं पुल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ नाही, मात्र फलंदाजी करताना दिसतो. यावेळेस बघितलं यॉर्क टाकलं होतं चेंडूला. यष्टीरक्षक चुकतो. शॉर्ट फायनलचा शतक. थर्टी सकलच्या आतमध्ये चांगला शतक. लॉंग ऑफ आहे, त्याच्यानंतर लॉंग ऑन. यावेळेस चांगला फटका. लॉंग ऑन जेव्हा डोक्यावरून जातो चेंडू सरांचा धावसाठी षटकार. टोकराने एक षटकार मारलेलं त्याने. यावेळेस अतिशय चांगला कवा ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातोय कवास मध्ये शतक डीप मधून. इथे चेंडू उचलून फेकेल. त्याच्या अगोदर दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय. आणि या दोन धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. दोन धाव्याने धाव उद्दिष्ट राहिले. पांडे यावेळेस पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आहे. इनसाइड आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय कवर पॉइंटच्या दिशेने शतक त्या ठिकाणी येतोय. चेंडू फेकी करेल नॉ स्ट्राइक एंड. त्याच्या अगोदर दोन धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चायनामन गोलंदाजी. नेक्स्ट स्टॉपचा थोडासा बाहेरून चेंडू येताना दिसतो आपल्याला. आता बघूया व्हाईटचा इशारा पंचांचा. एकत्रित दोन अतिरिक्त लास्ट बॉल टू गो. हा चेंडू यॉर्क केला जातोय आणि अशा प्रकारे फलंदाज क्लीन बॉलच्या रूपेने बाद. गोलंदाजी असो फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो आणि ते दाखवत आहेत.
इवलरेन यावेळा ऑफसाइड लेग स्टंप डिलिव्हरी वेट पदा पार सिग्नल चेंडू चाटून जातो की बघा एक धाव तिथे पूर्ण करतो सूरज दुसरा यस लेग बायचा इशारा होतोय थँक्यू अंपायर अच्युत मात्रे बोलता छोटा चढीचा गोलंदाज आहे फुल पिच डिलिव्हरी आहे टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर काढला जातोय व्हेरी फाईन डिलिव्हरी त्या स्पर्धेत जातोय त्या स्पर्धेवर आपल्याला इम्पॅक्ट सोडायचा आहे आणि म्हणून चांगल्या चांगल्या खेळाडूंची निवड केली जाते त्यामक्ता दाखवली त्यामुळे तुम्ही घातक गोलंदाज बनू शकता व्हॉट अ डिलिव्हरी हा स्कोअर वन होता मात्र यष्टरक्षक मनोज विचारे देखील तिथे चुकलेले आहेत एक धाव मिळते पाईपचा इशारा होता थँक्यू अंपायर अवांतर धाव दॅट्स अ लेग ब्रेक दॅट्स अ लेग ब्रेक मात्र हा स्लो डिलिव्हरी होती व्हेरी फाईन बॉलिंग मात्र इथे एक धाव होना होना करून कंप्लीट केली जाते थोडासा वेगळा प्रयत्न मिस्टर बोगन टू रामा हा पॉटेड शॉट जास्त दूरवर जाणार नाहीये टू बाउन्स वर चेंडू अडवण्यात यश मिळेल एक धाव पूर्ण होईल दुसऱ्या धावेसाठी गेलेत मात्र इथे थ्रू दिलाय चांगला थ्रो होता मात्र मनोज इशारे यांनी बेल्स काही उडवले नाही या तिथे बेल्स का पडली नाही ह्या देखील एक सत्वा चरणची जादू ज्यांनी आपल्या आगरी समाजाला कोळी बांधवांना दिली ते आपला आगरी भूषण सन्मान चिन्ह झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देणार एक तुळशीचं रोपटं देऊन त्यांचं आदरपूर्वक सन्मानपूर्वक स्वागत आणि सन्मान केला होतोय हे जे मान्यवर आहेत दर वर्षी न चुकता न विसरता कॉमन बॉईजचे एक डॅशिंग व्यक्तिमत्व वैभव म्हात्रे आपल्या शुभ हस्ते मान्यवरांच शाह करतात मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलं जाते सर्व मान्यवरांच शतशः हार्दिक आभार चकार तुम्हाला अर्थ नाही कारण जे आव्हान त्यांच्या समोर होतं ते भीम काय होतं आणि त्यामुळेच हे आव्हान पाहिला जपलेलं नाही या मात्र या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आणि आमचा एंटरटेनमेंट केल्याबद्दल एकूणच आमच्या आयोजकांकडे विनायक नागपूर दोन्ही संघाचे कर्णधार यावेळा इथे छी ठिपला जातोय बाद होतोय सामना संपतोय अभिनंदन माहिती हर्षल बाद आहे संघाचा